पुणे महानगरपालिका हद्दीतील समस्या व नियोजन शून्य विकास कामांमुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असून याकडे लक्ष वेधण्यासाठी महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीनं हडपसरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनास आमदार चेतन तुपे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक मारुती अबा तुपे, सुनील पणकर, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शिवसेना संघटक नितीन गावडे, महेंद्र बनकर, सुरेश हडदरे, उद्योजक विजय भाडले, माजी स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, नितीन आरू, सागरराज भोसले, के टी आरू, तुषार आदी उपस्थित होते. महापालिकेत प्रशासन राज असल्यामुळं त्यावर कुणाचा अंकुश नाही, त्यामुळं कोणतंही नियोजन नसल्यानं कोट्यवधी रुपयांची विकास कामं चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. नागरिकांचा कररूपी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारलं पाहिजे असं प्रतिपादन आमदार चेतन तुपे यांनी केलं. सरमध्ये महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीनं हेमंतजी डमडरे यांनी या ठिकाणी अवैध आणि चुकीच्या पद्धतीने चोरासारखी रात्री अपरात्री जी रस्ते खोदाई होतीये त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन केलंय. आणि हा अतिशय कळीचा प्रश्न बनलेला आहे, कारण या शहरामध्ये प्रशासन नावाची काही वस्तू शिल्लक आहे की नाही हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडायला लागलाय. कारण असा चांगला केलेला रोड रात्री कोण येत आणि खोदतय, आणि दोन दोन महिने ते खोदलेलं सगळा राणा रोडा तसाच पडून राहतोय. महानगरपालिकेला विचारलं तर आम्हाला माहित नाही परत कधी करणार, आता सध्या बजेट नाहीये, हा कुणी उकरला काहीच कळत नाहीये, अशा पद्धतीची उत्तरं पण मिळत आहे. आणि या सगळ्यामुळं नागरिकांचे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. शेवट ही जी कामं करायला लागतायत ही जनतेच्या टॅक्स मधूनच करावं लागतात, हा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे या पैशाचा अपव्यय होतोय. आणि त्यासाठी आमचे मित्र हेमंतजी ढमढेरे यांनी आज या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. खर तर हा प्रश्न अधिकाऱ्यांनीच विचारला पाहिजे होता, हे रात्रोरात कसं उकरलं जातं. अनेक ठिकाणी दुकानाचे सीसीटीव्ही आहेत, ते सीसीटीव्ही रात्रीचे चालू असतात. जर प्रशासनाची खरंच इच्छा असती तर कोण उकरतय, तो जेसीबीचा नंबर काय, हे सगळं त्यांना त्या सीसीटीव्ही मध्ये दिसू शकतं. परंतु छुप्या मार्गाने पाठिंबा काय कदाचित प्रशासनाचा या सगळ्या गोष्टीला आहे का, मग हे सगळे मोठे कंपनीवाले आहेत का जे रात्रीत केबल टाकतायत, रात्रीत काही फायबरच्या लाईन्स ओढतायत, हे पण प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. या पुणे शहरामध्ये 2000 कोटी पेक्षा जास्तीची थकबाकी या मोबाईल नेटवर्क वाल्यांची आहे, टॉवरची. पण यांना मात्र राजरोसपणे परमिशन मिळतात, परमिशन घेतात 1 किलोमीटरची लाईन टाकतात 10 किलोमीटर, तीच परमिशन टाकून फसवणूक करतात. आणि या सगळ्याला वाचा फुटली पाहिजे. त्यामुळे आज हेमंतजी ढमढेरे यांनी हे जे पाऊल उचललंय हे अत्यंत महत्वाचं आहे. आमचा सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. उद्याच्या काळामध्ये जर या प्रश्नाची गंभीर दखल प्रशासनाने नाही घेतली तर उग्र असं आंदोलन हेमंतजींच्या माध्यमातून केलं जाईल. आम्ही त्यांना सगळे त्या ठिकाणी समर्थन करू, हा इशारा प्रशासनाने समजून घ्यावा आणि वेळीच सावध होऊन दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. अनेक दिवस आम्ही या परिसराचा अभ्यास करतोय आणि आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी रस्ते नको त्या ठिकाणी खणले जातात आणि जे चांगले रस्ते आहेत तेच खणले जातात. ज्या ठिकाणी रस्त्यांची खरी गरज आहे त्या ठिकाणी रस्त्यांना कुठलाही धक्का न लावता ते तसेच्या तसेच आहेत आणि जे चांगले रस्ते आहेत ते खणले जातात. दुसरी गोष्ट, पावसाळ्याचं नियोजन न करता ऐन पावसाळ्यात नवीन डांबर टाकायची व्यवस्था केली जाते, जे की ते डांबर एकजीव होऊ शकत नाही. जेव्हा पावसाचे पाणी चालू असतं पाण्यात त्यावेळेला डांबर टाकलं जातं, त्यावेळेला ते कधीही ते चिकटलेलं नसतं, त्यामुळे ते दुसऱ्या पावसातच ते वाहून जातं, म्हणजे जे गड्डे आहेत ते तसेच असतात. हे सगळं बघत असताना असं वाटतं की हे खरंच कोणासाठी काम चाललंय, हा रस्ते जनतेसाठी आहेत का हे ठेकेदारांसाठी काम चाललेलं आहे, ही शंका येते. आणि याच उद्देशाने आम्हाला या गोष्टीला जन सगळ्या लोकांना ही समजावी आणि याच्यावर कुठेतरी वाचा फोडली जावी आणि लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी वर्गाला याची जाणीव व्हावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे.
प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी एक आंदोलन आज आयोजित केलं होतं. खर तर प्रत्येक नागरिक हा कष्टाच्या माध्यमातून तयार केलेला पैसा हा कर रुपीने पुणे महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासनाला देत असतो. परंतु आपण बघितलं असेल काही दिवसांपासून या परिसरामध्ये चांगले रस्ते उकरून ते तसेच ठेवलेले आहे, परंतु डांबरीकरण किंवा त्याचं काही काम केलेलं नाही. या विरोधात या प्रतिष्ठानने आंदोलन उभं केलेलं आहे. खरं तर कुठलाही राजकीय हेतू न ठेवता निस्वार्थी भावनेने या प्रतिष्ठानने हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाची तीव्रता भविष्यात नक्की वाढेल, परंतु मी महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक सूचना देऊ शकतो, एक विनंती करू इच्छितो की पालखी चार दिवसावर येऊन टेपलेली आणि अशा प्रकारच्या रस्त्याची खोदाई करून आपण काय साध्य करणार आहात? विनाकारण नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करू नका, उधळपट्टी करू नका. ह्याच्यावरती कोणाचं घर चालत असेल तर अशा लोकांना लगाम लावण्यासाठी जे नेते प्रतिष्ठानने जे पाऊल उचललेले ते स्तुत्यहीन. याला काँग्रेस पक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने जे संपूर्ण पुणे शहरामध्ये रस्ते खोदाई चालू आहे त्याच्या विरोधात इथं आंदोलन करण्यात आलेले आहे. खरोखर जिथं गरज आहे तिथं काम न करता अशा ठिकाणी रस्ते खोदायची खरंच गरज आहे का? आणि याच्यावर कुणी ना कुणी आवाज उठवण्याची गरज होती. ते खरंच आम्ही आभार मानतो तुमचे की महाजनहित आघाडीच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्याच्यावर आवाज उठवलेला आहे. आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही जिथं कामाची गरज नसेल तिथं तुम्ही कुणाला सांगू नये करता. आणि हा संपूर्ण पैसा आमचा पुणे शहरातील नागरिकांचा आहे, त्याचा अपव्यय तुम्ही टाळावा. नाहीतर तुम्ही जे आता तुम्ही चेतावणी दिलेली आहे की जर हे थांबलं नाही तर ह्या आंदोलनाचं अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, तर आमचा 100% हडपसर शिवसेना विधानसभेच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा देतो. आणि तुम्ही यापुढे जी काही कारवाई करताल त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर राहू एवढं आश्वासन देतो. धन्यवादच्या वतीने महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने हे आंदोलन करत आहोत. कशासाठी करतोय तर चांगले रस्ते रात्रीमध्ये गपचूप उघडले जातात आणि हे कोण अधिकारी कोणत्या निकष लागू करतात याचा आम्हाला कोड आहे, सगळ्या जनतेला कोड आहे. पूर्ण राज्यभर हे काम चाललेलं आहे, फक्त पुणे जिल्हाच नाही तर पूर्ण राज्यभर आहे. याचा अर्थ यात पुणे महानगरपालिका आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन पण आहे, याच्यामध्ये मिली बघत आहे. आणि चांगले रस्ते उघडले जात आहेत, इतर जे रस्ते आहेत ज्याच्यावर खरोखर खड्डे आहेत ते तसेच आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरं, हे उघडलेले रस्ते 2-2 महिने तसेच पडून असतात, त्याच्यावरून टू व्हीलर घसरल्या जातात, बरेच ऍक्सिडेंट होतात. म्हणून आतापर्यंत याच्यावर कुणीही काय हरकत घेतलेली नाही. पहिल्यांदा महाजनहित प्रतिष्ठानने इथं हरकत घेतली नाही, याच्यावरती आंदोलन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे आपला माणूस मारुती आबा तुपे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व पक्षीय पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे. संजयजी शिंदे आहेत आता इथले आमदार, ते फक्त तासाभरात येतो म्हटले, ते रस्त्यामध्ये आहेत. माननीय चेतनदादा तुपे यांनी इथे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. हा सर्व मिळून आणि मारुती आबांनी आता या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांना फोन केलेला असून लवकरच ते या ठिकाणी येत असून हा प्रश्न मारुती आबांनी सांगितलाय काय असेल ते आपण बसून सोडू, परंतु हा प्रश्न फार मोठा वास्त प्रश्न आहे. आता आपल्याला हा विषय पूर्ण राज्याचा विषय असून हा मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. एवढं सांगतो नाही प्रजांच्या वतीने आज हडपसर परिसरामध्ये जनजागृती म्हणून आंदोलन करण्यात आलेले आहे. त्या आंदोलनाचा मागचा हेतू म्हणजे या पुणे शहरामध्ये की जे जाणून बुजून रस्ते उखरले जातात आणि अनेक समस्याला सामोरं ह्या नागरिक बंधू भगिनींना जावं लागतं. नुसतं रस्तेच न असून ह्या अनेक समस्या, पुलाची समस्या असेल, रहदारी वाहतुकीची समस्या असेल, फुटपाथची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, अनेक समस्या ह्या परिसरामध्ये नागरिकांना सामोरं जावं लागतं. जनहित महापरिसरांच्या वतीने जे आंदोलन घेण्यात आलेले आहे पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन ह्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. आंदोलनाला खरा अर्थ सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिलेला आहे. मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या वतीने, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वतीने आणि पुण्यनगरीचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देतो. पुढील काळामध्ये जे काही तीव्र आंदोलन होईल त्याला पाठिंबा देऊन इथं थांबतो. प्रतिष्ठानच्या वतीनं आज हेमंत जी डमदारे आणि त्यांच्या सर्व टीमने आंदोलन केलेलं आहे.
हे आंदोलन खऱ्या अर्थाने योग्य आंदोलन आहे, कारण चांगले रोड उखडले जातात आणि नंतर ते लवकर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम रास्त आहे. प्रशासनाच्या लोकांशी आम्ही आता बोललेलो आहे. ते अधिकारी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये येऊन या ठिकाणी व्हिजिट करून 2 दिवसांमध्ये हे आंदोलन ते जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून हे रोड ते व्यवस्थित करून देणार आहेत आणि जे योग्य आंदोलन आहे आमचा त्याला पाठिंबा आहे.